तब्बल कोरोना काळाच्या 3 वर्षांनंतर कोपरगाव शहरातील संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधिस्थान व श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक गोपाल ट्रस्टच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा निमित्त हजारो भाविकांनी संत जनार्दन स्वामी महाराज समाधीचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या दिवशी पहाटे 4 वाजता समाधिस्थान व पूजन, सकाळी 8 वाजता बाबाजींच्या पादुकाची पाद्यपूजा भक्त निवासमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज या आश्रमामध्ये सद्गुरुदेवांचं पाद्यपूजन झालं आहे आणि त्याच अनुषंगाने हा गुरु पौर्णिमा उत्सव सालावाप्रमाणे होतोच, परंतु मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमध्ये झाला नाही. यावर्षी भरपूर ठिकठिकाणचे भाविक, भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी सद्गुरुदेवांच्या या पवित्र चरणांचं दर्शन, पूजन आणि प्रवचन श्रवण करण्याकरता आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता सर्व भाविक या ठिकाणी आले आहेत. मोठा या ठिकाणी प्रसादाचं बुंदी आणि मसाला भात या प्रसादाचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 35-40 हजार भाविकांनी या ठिकाणी प्रसादचं नियोजन केलं आहे. त्याही पलीकडे अजूनही इकडे मंदिराकडे प्रसाद वाटण्याचं काम चालू आहे. तेव्हा हा जो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे देशभराच्या दृष्टीने आणि या भाविक भक्तांच्या आणि शिष्यांच्या दृष्टीने एक महान पर्वणी आहे आणि अशा पर्वणीवर या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं आश्रमाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अशीच गुरुचरणावर आपली सर्वांची निष्ठा असावं आणि त्याच पाऊस असून सुद्धा एवढे भाविक या ठिकाणी उभे राहिले आहेत, त्याबद्दल पुन्हा त्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द पूर्ण. यावेळी महंत रामेशगिरीजी महाराज, मधुगिरी महाराज, भाऊ पाटील, त्र्यंबकेश्वर व साधू संतांची प्रवचने झाली. यावेळी साकूर, उपखेडा, मालेगाव, वैजापूर आदी भागातून पालख्या आल्या होत्या. संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी मंदिरात पानाफुलांची आकर्षण सजावट बाळासाहेब शिरसाट यांनी केली होती. काशी विश्वनाथ मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिराचे संवर्धन काम पूर्ण झाले असून येथे अन्नछत्रालय सुरू करण्यात आले आहे. गुरुपौर्णिमा महोत्सवाकरिता विश्वस्त मंडळाने भाविकांचे मदतीने 50 क्विंटल बुंदी व 50 क्विंटल मसाले भात महाप्रसाद म्हणून तयार करून वाटप करण्यात आला. महाप्रसाद वाढवण्यासाठी कोपरगाव येथील महाविद्यालयातील विद्यार्थी मोठे परिश्रम घेतले. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आश्रमात संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली होती. दर्जेदार शिक्षणाची दर्जेदार हमी म्हणजेच रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागिर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार व रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर पारितोषिक पुरस्कार, इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता 11वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, किमान कौशल्य व प्रथम वर्ष BA, BCOM, BSc, BBA, BCS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून महाविद्यालयाच्या वेबसाईट वरून प्रवेशाची नोंदणी करावी. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: इयत्ता 11वी ते MA, MCOM, MSc, BBA तसेच PhD पर्यंत शिक्षणाची सोय, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत रीडिंग हॉल, भव्य 400 मीटर रनिंग ट्रॅक व इतर सुविधांसह क्रीडांगण, उत्कृष्ट निकालाची परंपरा, BBA, BCS हे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवण्याची सोय,
MCVC कडे स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याची सोय. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून उपग्रहांद्वारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम व शॉर्ट टर्म कोर्सेसची सोय. अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, भव्य इमारत व आधुनिक प्रयोगशाळा, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, गरीब व होतकरी विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना, शुद्ध RO वॉटर सुविधा. संपर्क BA 8080 83 0045, BCOM 9923 031748, BSc 9657 619751, BBA 7020 191789, BCS 9763 130974, प्राचार्य डॉक्टर सानप RR. दर्जेदार शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा SSGM कॉलेज कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.